या भूमिकेबद्दल सांगायचं म्हणजे जब्बारने जेव्हा मला विचारलं की यशवंतरावांच्या आईचं काम करायचं आहे तर मला खूप आनंद झाला, कारण यशवंतराव चव्हाणांबद्दल मला अपार म्हणजे अपार त्यांच्याबद्दल आदर आहे आणि त्यांच्याबद्दल मी खूप ऐकलं आहे, जवळून जवळच्या माणसांकडून ऐकलेलं आहे. ते कसे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं, त्यांचा साहित्याचा अभ्यास, त्यांचा संगीताचा अभ्यास आणि राजकारणामधलं सुद्धा त्यांचं एकूण कॉन्ट्रिब्युशन, हे सगळं मी ऐकलेलं होतं आणि म्हणून माझी फार इच्छा होती. या निमित्ताने मी यशवंतरावांवरची सगळी पुस्तकं वाचून काढली, त्यांनी स्वतः कृष्णाकाठपासून सगळी पुस्तकं वाचली आणि त्यामुळे मला आणखीनच आदर वाढला आणि मला वाटलं की जब्बारनी विचारल्याशिवाय जब्बारबरोबर काम करायला मिळणं ही सुद्धा एक वेगळीच गोष्ट आहे, वेगळंच प्लेजर आहे आणि म्हणून मी लगेचच हो म्हटलं. मला खूप आनंद झाला. वयाचा काही प्रश्न नव्हता, कारण अगदी छोटे यशवंतरावांपासून मोठे 40 वर्षापर्यंत असा इतका तो स्पॅन होता, त्यामुळे एक चॅलेंज होता करण्यामध्ये. आणि नेहमी मी जी अशी असते त्यापेक्षा खूप वेगळा रोल होता, गेटअप होता त्याच्यामध्ये, तर ते एक आव्हान स्वीकारावं असं वाटलं मला आणि मी लगेचच जब्बारना हो म्हटलं. मला वाटतं की त्याच्यात करायला इतक्या गोष्टींचा वाव होता, कारण ते ज्यांची भूमिका मी करत होतो ते स्वतः इतके साहित्य, नाटक, सिनेमा, संगीत या सगळ्या विषयांमध्ये त्यांचा इतका अभ्यास होता की ते डायनॅमिक आपोआपच होणार होतं. कोणीही जरी केलं असतं तरी ते त्या माणसाला तसं करणंच भाग होतं, कारण इतका मोठा तो माणूस स्वतः होता आणि त्याच्यामुळे तसं ते झालं डायनॅमिक. अभ्यास करावा लागला काही, मग त्यांची ऑटोबायोग्राफी अर्थातच कृष्णाकाठचा सपोर्ट होता मेन, कारण पहिला काही भाग हा त्याच आधारावर आहे, कृष्णाकाठवरच बेस्ड आहे. आणि त्याशिवाय विरंगुळा आणि अशी काही बरीच पुस्तकं आहेत त्यांची आणि सर जसं जब्बार सर जसं गाईड करत होतो त्या अनुषंगाने अभ्यास चालू होता. वेळताई खूप एक छोट्याशा गावातला होता आणि व्हेरी सिम्पल, व्हेरी नाईस लेडी. त्यांना मुलं नव्हती आणि ती एक गोष्ट त्यांच्या आयुष्यात म्हणजे जन्मभर राहिली, ह्या मुलं न होणं. ह्या दोघ्याही म्हणजे यशवंत आणि वेणुताई ह्या दोघ्याही खूपच प्रेमळ, म्हणजे खूप चांगलं त्यांचं एक कनेक्शन होता आणि मित्रसारखे होते. नवरा बायको होते पण तरीसुद्धा मित्र होते आणि ही गोष्ट मला खूपच आवडली. आणि जेव्हा जब्बार सरनी सांगितलं की तूच करणार म्हणून तर मला हेच वाटलं की का मी का. पण त्यांना मला असं वाटतं की त्यांना एक प्रेम, एक नाईस व्यक्तित्व पाहिजे असेल म्हणून त्यांनी माझं चयन केलं असं मला वाटतं. खूपच त्यांचं खूपच मटेरियल अवेलेबल आहे, त्यांनी स्वतः पुस्तकं लिहिलेली आहेत कृष्णाकाठ आणि त्यांच्यावर किती लोकांनी, कितीतरी लोकांनी पुस्तकं लिहिली आणि त्यांचं फुटेजही अवेलेबल आहे. आणि मुळात त्यांची जी कळकळ होती ती प्रत्येक त्यांच्या लिखाणामधून दिसते आणि ते शोधण्याचा माझा एक प्रयत्न होता आणि आता कुठपर्यंत ती मला गवसली त्यांची कळकळ हे तुम्हाला फिल्म बघून लक्षात येईलच. त्यावेळी त्यांच्या पत्नीनं खूपच त्यांच्यासाठी खूपच त्याग केला आणि त्यांची जी पत्रं आहेत त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की ते त्यांचं रिलेशनशिप हे खूपच काय म्हणतात त्याला डेप्थ होती त्याच्यामध्ये.